बरं, मी विसरायच्या आधी सांगतो. लोक हो, लक्षात घ्या, आपण प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी आपण जेव्हा हा एपिसोड सुरू करतो तेव्हा एक वेगळी कॉन्सेप्ट, एक वेगळी संकल्पना घेऊन तो आठवडा सुरू करत असतो. पण या आठवड्यात कहाणी मी थोडा ट्विस्ट आहे. म्हणजे काय तर या आठवड्याच्या गुरुवारी आपण एक वेगळी संकल्पना, एक वेगळी थीम, कॉन्सेप्ट घेऊन येणार आहोत. बुधवारी नाही, आणि हे असताना सुद्धा एक लक्षात घ्या, गुरुवारी एलिमिनेशन सुद्धा होणार आहे. तेव्हा लक्ष द्या, बुधवारी नाही तर गुरुवारी एक वेगळी संकल्पना. पण ती काय संकल्पना आहे ते तुम्हाला कळणार आहे उद्या, म्हणजेच गुरुवारी. बरं, मला ना हे जे विसराळू लोक असतात ना ते मला बिलकुल आवडत नाही. सतत काही ना काहीतरी विसरत असतात, विसरत असतात. काही गोष्टी लक्षात कशा राहत नाहीत त्यांच्या? असं होतं कधी कधी काही लोकांना कळत नाही आपण कोण आहोत, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, काय चाललंय, कधी कळत नाही. जाऊन दे, आपण आता आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला सुरुवात करूया. जोरदार टायने स्वागत करूया आपल्या पहिल्या गायिकेचं. पुष्कर, अरे गायिका काय, एकापेक्षा एक अप्सरा आली कार्यक्रम आहे. अप्सरेच्या जागी गायिका? वॅसलीन, एकापेक्षा एक अप्सरा आली. महागुरु, स्वप्नील गुरु. अरे हो, नाही मी पण कधी कधी विसरतो. हा नाही, मला पण आठवण करून द्या. काय होतं मला कळत नाही, स्प्लिट पर्सनॅलिटी पण लोकांना वाटू शकते, पण मला विसरायला होतं कधी, माफ करा. त्यावेळी येते आहे आपली पहिली अप्सरा. जोरदार टायनी स्वागत करूया मृणाल दुसानी सिचं. या ठिकाणी आपल्या गावामध्ये बाईंचं नाचकाम झालेलं आहे, आणि बाईंचं नाचकाम एक नंबर झालेलं आहे, आणि त्यामुळे बाईंनी आपल्या नाचकामानं आपल्या गावातल्या प्रत्येकाच्या मनात जागा केलेली आहे. तर गावाचा सरपंच म्हणून मी असं सांगतो की गावात आपण बाईंच्या निवासस्थानासाठी आपण एक जागा बघूया, आणि या ठिकाणी बाईंना आपण जागा देऊया. पुष्कर, पुष्कर
एकापेक्षा एक अप्सरा आली. नाही 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 रे होच. मला एकदम आमचे मांजर शेळी बुद्रुक गावातला सरपंच पप्पनशेट मानकामे एकदम माझ्या अंगात कसं काय आलं. पप्पनशेट तुम्ही काय आलात माझ्या अंगात, बाजूला वा. हां अप्सरा आली. हो मृणाल दुसानीस. चुकून घडलं माझ्याकडनं. तुला एक सांगू, तुझं स्माईल खूप छान आहे आणि खूप छान डान्स केलास तू, त्यामुळे मला खूप आवडलेला आहे. पाहूया तुला मार्क्स किती मिळत आहेत. दीपाली 8 मार्क्स दिलेले आहेत दीपालीने. आणि फुलवा 9 मार्क्स दिलेले आहेत फुलवाने. त्यामुळे या दोन्ही गुरुंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 85 मार्क्स मिळालेले आहेत. ह्याही आठवड्यामध्ये आपल्याकडे एक स्वप्नील आहे, पण हा स्वप्नील जोशी आहे, त्याचं मत काय ते जाणून घेऊया. पुष्करनी माझ्या मोस्ट ऑफ द लाईन्स चोरल्यात की तुम्ही छान दिसताय, तुम्ही स्माईल रिटेन करा. मला बेसिकली हा नंबर फार आवडतो, खूप एक पेप आणि एक एनर्जी आहे गाण्यात इनहेरंट, तर ती मला परफॉर्मन्समध्ये पण दिसली, मला खूप आवडलं. व्हेरी व्हेरी नाईस परफॉर्मन्स असं मला वाटलं. गॉड ब्लेस. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. सुरेख परफॉर्मन्स होता तुमचा, हा प्रयत्न सुद्धा अतिशय सुंदर होता मृणाल. तुम्ही सुरुवात तर अतिशय देखणी केलीत, त्यात वाद नाही. आणि मयूर तुम्ही पण बारीक बारीक गोष्टी पकडण्याचा जो प्रयत्न केलात ना, तो असा प्रामुख्याने दिसून आला, खूप सुरेख. आणि सूफी जेव्हा आपण कुठलाही परफॉर्मन्स करतो किंवा गातो तेव्हा अगदी बेधुंद होऊन आपल्याला ते गायचं असतं, कारण ज्या प्रकारे ते नाचतात, ज्या प्रकारे गातात, त्यात कुठलीही त्यांना चिंता किंवा भीड नसते, तर त्यालाच आपण सूफी म्हणतो. तर तसाच तुमचा हा परफॉर्मन्स झाला, त्याबद्दल ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.